नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं मराठी प्रतिभा चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मकर संक्रांतीसाठी हा कलरफुल आणि ट्रेडिशनल मेकअप लुक। तर तुम्ही बघू शकता माझ्या साडीमध्ये पर्पल कलर आहे, तर मी पर्पल कलरचे आईज इथे क्रिएट केले आहेत। आणि साडी मी व्हिडिओमध्ये दाखवू शकली नाही पूर्ण, सो साडीच्या इथे काही क्लिप्स मी तुम्हाला दाखवत आहे। सो लाईट्समुळे थोडा डिफरंट शेड दिसू शकतो। आणि अशा पद्धतीने खूप सुंदर पर्पल कलरचे आईज मी इथे क्रिएट केले आहेत। तर आपण सुरू करूयात या व्हिडिओला। तर आज मी यूज केला आहे लॅकमेचं पीच मिल्क क्रीम आणि हे ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून मी फेसला लावत आहे। जर तुमची ड्राय स्किन आहे तर चांगल्या अमाऊंटमध्ये हे चेहऱ्याला लावा, कारण नॉर्मल आणि ऑइली स्किनसाठी हे मॉइश्चरायझर खूप छान आहे, पण ड्राय स्किनवाल्यांसाठी थोडं जास्तीच अमाऊंटमध्ये लावावं लागतं। तर हा माझा एक्सपिरियन्स होता, सो तुम्हाला सांगितला। त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे युरोप गर्ल्सचं हे आयब्रो किट मी इथे यूज करत आहे। तुम्ही बघू शकता याच्यातला जो मधला शेड आहे तो मी यूज करते आयब्रोज फिलअप करायला। ऑलवेज आयब्रोच्या स्टार्टिंग पॉईंटला तुम्हाला उभे स्ट्रोक घ्यायचे आहेत आणि आयब्रो फिल करायचे आहेत। त्याच्यानंतर हे आहे इनसाईडचं प्रायमर। मेकअप लॉंग लास्ट होण्यासाठी आणि स्मूथ दिसण्यासाठी प्रायमर यूज करतात, तर हे तुम्ही टी झोनमध्ये किंवा पूर्ण फेसला पण यूज करू शकता। आणि हे अफोर्डेबल देखील आहे म्हणून मी तुम्हाला हे प्रोडक्ट दाखवलं आहे। त्याच्यानंतर मिस क्लेअरचं हे कन्सीलर आहे, क्रीम कन्सीलर आहे, याचा शेड नॅचरल आहे। आणि पॅकचा हा 219 ब्रश आहे जो कन्सीलर ब्रश आहे, आणि याच्या हेल्पनी मी माझ्या अप्पर लीडला कन्सीलर लावत आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी आईज मेकअप करणार आहे म्हणून मी अप्पर लीडला कन्सीलर लावले आहे। याच्यानंतर स्विस ब्युटीचं हे पॅलेट आहे, याच्यातला क्रीम कलरचा शेड आहे, तो मी माझ्या अप्पर लीडला लावत आहे आणि माझ्या कन्सीलरला इथे मी सेट करत आहे। आणि स्विस ब्युटीचं हे 04 पॅलेट आहे। त्याच्यानंतर हा जो ब्राऊन कलरचा शेड आहे हा मी माझ्या क्रीजमध्ये लावत आहे। आणि हा जो ब्रश आहे हा व्हाईट शीचा ब्रश आहे, ब्लेंडिंग ब्रश, खूप सुंदर ब्रश आहे। तर हा ब्राऊन कलर व्यवस्थित क्रीजमध्ये प्लेस करून ब्लेंड करायचा आहे। मी इथे एकदम प्रॉपरली तुम्हाला दाखवलं आहे। त्याच्यानंतर हिलरी रोडाचं हे मी पॅलेट घेतलं आहे आणि याच्यामधला हा जो लाईट पर्पल कलर शेड दिसतोय तो मी लावणार आहे अगेन थोडा क्रीजच्या खाली। तर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, पहिला मी प्लेस केला आणि त्याला छान आतमध्येपर्यंत ब्लेंड करत आहे, आतल्या साईडला थोडासा जास्त लावत आहे। त्याच्यानंतर हा जो डार्क जांभळा कलर आहे तो मी घेतला आणि आउटर कॉर्नरला इंटेन्सिफाय करायचे मला। सो मी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्याला प्लेस करते व्हाईट शीच्या ब्रशने, आणि खूप छान ब्रश आहे, खूप स्मॉल ब्रश आहे, त्याच्यामुळे एकदम प्रिसाईजली मी करू शकते सर्व। तर जसं तुम्ही बघू शकता की एकदम प्रॉपरली मी इथे ब्लेंड केलं आहे। जर तुम्हाला फिंगर्सच्या हेल्पनी आयशॅडो लावायचा असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तशा पद्धतीचा पण एक व्हिडिओ बनवेल। त्याच्यानंतर पुन्हा तोच लाईटवाला शेड मी घेतला आणि मी माझ्या पूर्ण लीडला, मिडल लीडला लावला आहे। तो मी माझ्या मिडल पार्टला लावला आहे, आयसच्या इनरपासून मिडल लीडपर्यंत लावला आहे। आणि त्याच्यानंतर पुन्हा डार्क जांभळा कलर मी घेतला आणि मी आणखीन इंटेन्सिफाय करते माझ्या क्रीजला, कारण एकदमच लाईट कलर दिसत होता क्रीजमध्ये। सो दॅट्स वाय मी डार्क पर्पल कलर घेतला, कारण मला पर्पल एकदम पॉपअप व्हायला हवा होता। त्याच्यानंतर हा एक शिमरी शेड आहे याच पॅलेटमधला आणि तो मी माझ्या मिडल लीडवर अगेन प्लेस करत आहे। तर हा थोडा शिमरी असल्यामुळे खूप सुंदर उठून दिसतो। तर बघू शकता तुम्ही पर्पल कलर एकदम पॉपअप होत आहे आणि हेच मला हवं होतं। त्याच्यानंतर द ब्लश न्यूड्स मेबेलिनचं पॅलेट आहे, याच्यामधला हा जो डार्क कलर होता तो हा मला हवा होता, त्याच्यामुळे आउटर कॉर्नरला लावायला, आउटर कॉर्नर आपल्याला इंटेन्सिफाय करावा लागतो। सो इथेही मी सेम ट्रिक अप्लाय केली आहे, एकदम आउटर कॉर्नरला हे लावलं आहे आणि थोडंसं हलकंसं आतमध्ये ब्लेंड केलं आहे। सो खूप सुंदर असा हा कलर आहे। आणि जे पण मेस झालेलं आहे ते तुम्ही क्यूटिपच्या हेल्पने अशा पद्धतीने साफ करू शकता। त्याच्यानंतर लॉरियलचा हा मस्कारा मी इथे यूज केला आहे, व्हॉल्यूम मिलियन लॅशेसचा, आणि फक्त अप्पर लॅशला लावला आहे। फाउंडेशनसाठी आज मी रेवलॉनचं कलर स्टे फाउंडेशन वापरलं आहे, याचा शेड नॅचरल आहे। तर इतकंसं मी फाउंडेशन घेतलं आहे आणि याच्यामध्ये मेबेलिन फिट मीचं क्लासिक टॅनवालं फाउंडेशन मी टाकते। जसं मी तुम्ही बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, माझ्याकडे माझा एक्झॅक्टली शेड नव्हता ह्या फाउंडेशनमध्ये। सो मी अशा प्रकारे ट्रिक करते आणि तुम्ही बघू शकता परफेक्ट कलर झाला आहे या दोघांना मिक्स करून। सो ही ट्रिक मी नेहमी वापरते जर फाउंडेशन एक्झॅक्टली आपल्या शेडचं नसेल तर। तर हे दोन्ही फाउंडेशन मिक्स करून खूप परफेक्ट शेड मला भेटला आहे आणि डॅम ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने मी याला छान ब्लेंड करत आहे। तर अशा पद्धतीने तुमचं फाउंडेशन खूप छान लागेल। आणि हा ब्युटी ब्लेंडर पुन्हा स्टोअरचा आहे, अफोर्डेबल आहे। त्याच्यानंतर पुन्हा तेच कन्सिलर मी घेतलं आणि ब्रशच्या हेल्पने मी जिथे आपण नॉर्मली अंडर आईजला, नोजवर, फोरहेडवर कन्सिलर लावतो त्या ठिकाणी ब्रशच्या हेल्पने कन्सिलर लावलं। त्याच्यानंतर पुन्हा ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने त्याला छान ब्लेंड केलं, कारण खूप केकी दिसण्यापेक्षा जर तुम्ही ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केलं तर खूप स्मूथ दिसतं ते। त्याच्यानंतर आज मी ब्ल्यू हेवनची सफायर ही एक ट्रान्सल्युसंट पावडर घेतली आहे। फर्स्ट टाइम मी यूज करते आहे, हेवी मेकअपसाठी ही फर्स्ट टाइम मी यूज करते आहे, बट सिरियसली खूप छान पावडर आहे, लूज पावडर आहे आणि खूप हेवी वाटत नाही या पावडरने, खूप चांगली पावडर आहे। सो आणि अफोर्डेबल देखील आहे।
आय थिंक 150 मध्ये काहीतरी ही पावडर मला भेटली आहे. सो खूप चांगला ऑप्शन आहे. जर तुम्हाला परचेस करायची असेल तर मी डेफिनेटली सजेस्ट करेन. पूर्ण फेसला मी लावून घेतली आहे. त्याच्यानंतर मिस क्लिअरचा हा मॅट फिनिश सेटिंग स्प्रे आहे. सो हा मी माझ्या फेसवर स्प्रे केला. इम्पॉर्टंट आहे मेकअप तुमचा लाँग लास्ट राहण्यासाठी. सो हे करा आणि त्याच्यानंतर ब्युटी ब्लेंडरने त्याला थोडंसं प्रेस केलं. त्याच्यानंतर हे नायकाचं आय एम बोल्ड काजल मी घेतलं आणि माझ्या अप्पर वॉटर लाईनला आणि लोअर वॉटर लाईनला हे लावून दिलं. त्याच्यानंतर अगेन जो ब्राऊन कलरचा शेड मी क्रीजमध्ये लावला होता तो मी माझ्या लोअर लॅश लाईनला लावत आहे. तर हे करणं खूप गरजेचं आहे. आणि हे जे लाईट पर्पल डार्क पर्पल शेड आहेत हे पण मी तशाच पद्धतीने माझ्या लोअर लॅश लाईनला लावत आहे. आणि जेव्हा हे लावता तुम्ही त्याच्यानंतर आईजचा लुक एकदम डिफरंट आणि एकदम सुंदर दिसतो. सो एकदम कम्प्लीट दिसतो. सो अशा पद्धतीने लावायचा आहे. आणि जो शिमर शेड होता जो मी मधात लावला तो मी माझ्या इनर कॉर्नरमध्ये देखील लावला आणि मस्कारा लोअर लॅश लाईनला लावून घेतला. ओके, हे आहे शुगरचं मिनी ब्राउन्झर. याचा नंबर 02 आहे आणि मी कॉन्टोरिंग करत आहे माझ्या फेसला. सो जर तुम्ही हेवी मेकअप करताय तर डेफिनेटली तुम्हाला कॉन्टोरिंग करणं गरजेचं असतं. कारण तुम्ही छान फाउंडेशन लावता फेस खूप फ्लॅट दिसतो. सो नोजला करा. त्याच्यानंतर तुमच्या हॉलोज ऑफ द चीक्सला वगैरे छान पद्धतीने कॉन्टूर करा. त्याच्यानंतर ही आहे मेबिलिनची कलर सेन्सेशनल लिप पेन्सिल. याचा शेड आहे चोको पॉप. 750 नंबर आहे. आणि ही पहिले याने मी लिप लाईन केले आणि फिल केले. नंतर मी नायकाची लिपस्टिक घेतली आहे. याचा नंबर आहे 18 चाय. तर ही नायकाची मॅटवाली लिपस्टिक आहे. आणि आयशॅडो जेव्हा इतका पॉपअप असतो तेव्हा थोडंसं न्यूड लिपस्टिक छान दिसतात किंवा चॉकलेट कलरच्या लिपस्टिक किंवा ब्राऊन लिपस्टिक खूप छान दिसतात. त्याच्यानंतर स्विस ब्युटी पॅलेटमधला हा जो ऑरेंज शेड आहे तो मी ॲज अ ब्लश लावला आहे. तर मी पहिल्यांदा प्लेस केला आणि छान त्याला ब्लेंड केला. त्याच्यानंतर हे वेट अँड वाईल्डचा हायलायटर आहे आणि याचा शेड ब्लॉसम ग्लो आहे. तर आपण नेहमी जिथे जिथे हायलाईट करतो त्या पॉईंट्सला मी हायलाईट केला आहे. आणि टिकली लावली आहे पर्पल कलरची. आणि हे जे गळ्यातलं आहे हे खूप सुंदर आहे. आणि हे मी घेतलं होतं तुळशीबागेतून. बँगल्स ज्या एक्झॅक्टली मॅच होत होत्या माझ्या साडीवर. सो दॅट्स इट. हा माझा सुंदर कलरफुल ट्रेडिशनल मेकअप झालेला आहे संक्रांतीसाठी. आणि मला असं वाटतं मी खूप एफर्ट केले आहेत या मेकअपसाठी. तर तुम्हाला नक्की आवडेल हा व्हिडिओ. आवडला तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा हा व्हिडिओ. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.